अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक व क्रीडा अशा सर्व क्षेत्रांमध्ये विकास कामे राबवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. युवा नेते उत्तम पाटील, कुर्ली तालुका निपाणी येथे अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. येथील उत्तमना पाटील, युवा शक्ती कुर्ली व अरिहंत परिवार यांच्या वतीने हळदी कुंकू व कोण होणार कुर्ली होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन येथील दृष्टी कॉन्व्हेंट स्कूल शिंत्रे अड्डा कुर्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मीनाक्षी रावसाहेब पाटील ह्या होत्या. तर व्यासपीठावर माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, अभिनंदन पाटील, शुभांगी जोशी, धनश्री पाटील, सौ विनयश्री पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी माजी आमदार सुभाष जोशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्याबद्दल महिलांचा व युवकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देऊन विकास कामे राबवून युवकांच्या हाताला बळ दिले आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना सुखाचा क्षण मिळावा म्हणून या अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून एक वेगळे व्यासपीठ निर्माण करून महिलांच्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तसेच ग्रामीण भागातील युवकांच्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून युवकांच्यासाठी कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल व कुस्ती अशा स्पर्धाही उद्योग समूहाच्या माध्यमातून घेतल्या असून या स्पर्धांना युवकांनीही मोठ्या उत्साहाने साथ दिली आहे. गेल्या 5 वर्षांपासून आपल्याकडे कोणतेही राजकीय पद अथवा सत्ता नसताना देखील राजकारणापेक्षा समाजकारणाला आदरणीय रावसाहेब दादा व माझे ज्येष्ठ बंधू अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेची सेवा सुरू ठेवलेली आहे. वडीलधारी मंडळी, माता भगिनी व युवा वर्ग यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे नियोजन उद्योग समूहामार्फत केले जात आहे व अरिहंत परिवार आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहणार. येणारी निवडणुकी महत्त्वाची असून माझ्या वडीलधाऱ्यांनी व माता भगिनी व युवक आणि हातामध्ये घेऊन आपण आपला मुलगा भाऊ म्हणून मला या निवडणुकीमध्ये आशीर्वाद करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आर्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्यामध्ये मग सगळ्या देवळांचे जीर्णोद्धार असतील, शाळांचे काम असतील, अनेक शाळांचे मैदानाचे सुद्धा काम आम्ही त्या ठिकाणी अरियंट उद्योग समूहाच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. हे सगळं करत असताना मी येणाऱ्या उद्याच्या या आता जो निवडणूक या ठिकाणी येणार आहे या निवडणुकीमध्ये मी आपल्या सगळ्या माता भगिनींना विनंती करतो की ही निवडणूक आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि प्रत्येक मातेला मी विनंती करतो की मला मुलगा म्हणून तुम्ही या ठिकाणी आशीर्वाद करायचा आहे. प्रत्येक बहिणीला म्हणून मी विनंती करतो की मी भाऊ म्हणून तुम्ही मला या ठिकाणी आशीर्वाद करायचा आहे. आज निपाणी परिसरामध्ये अरुणांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आढावा घेतला. जी परिस्थिती या निपाणी भागामध्ये निर्माण झाली होती त्याचा आढावा अरुणांनी आपल्याला सविस्तरपणाने या ठिकाणी घेतलेला आहे. हा व्यासपीठ तो विषय बोलण्याचा नाही आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जो आमच्या गटाचा कार्यकर्ता आहे आणि आजपर्यंत आमच्या या काँग्रेस असून दे आणि या गटातटाचं जे अस्तित्व टिकवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. कुठल्याही नेत्याचा आम्हाला आशीर्वाद नाही आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेऊन. आता सीमा वहिनी सांगितलं की आपल्या शाळेसाठी त्यांनी मदत, या काही माझ्यावर 2 वेळा त्यांनी संवाद सुद्धा साधला, परंतु त्यांचा माझी भेट त्या ठिकाणी झाली नाही. परंतु तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, रयत शिक्षण संस्थाची जी संस्था आमच्या भागामध्ये 2 ठिकाणे, एक कुर्ली आणि एक सौंदलगा, आणि सौंदलगामध्ये परवाच करमवीर अण्णांची जयंती त्या ठिकाणी झाली आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आमचे वडील आदरणीय सहकाररत्न रावसाहेबदादा पाटील यांना त्यांनी अतिथी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांनी 34 मागणी त्या ठिकाणी दादांच्या समोर ठेवली आणि ते दादांनी तातडीनं त्यांना सुद्धा ऐकून नवल झालं आणि त्यांना आनंद सुद्धा झाला की रयत शिक्षण संस्थेचे 2 संस्था आमच्या या भागामध्ये आहेत ते आणि ते सुद्धा निपाणी तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळं रघुनाथांना चौले त्या संस्थेचे लोकल बॉडीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांना विनंती केली आणि तातडीनं दादाने अरियंट उद्योग समूहाच्या माध्यमातून 12 लाख रुपयाचे निधी त्या संस्थेला त्या ठिकाणी दिली. यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, पी के पी एसचे चेअरमन अरुण निकाडे,
सीमाताई पाटील, साक्षी पाटील व वैशाली माळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या, द्वितीय क्रमांक सो समीक्षा कांबळे, तृतीय क्रमांक सो वैशाली ढगे व तृतीय क्रमांक सो सारिका ढगे, तर पाचवा क्रमांक सो पूनम देसाई यांनी पटकावला. यांना बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पी के पी एसचे चेअरमन अरुण निकाडे, श्रीनिवास पाटील, ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट डी बी लंबे, विश्वनाथ पाटील, अमर शिंत्रे, शिवाजी चौगुले, सुनीता पाटील, मंजुळा निकाळे, मनीषा पाटील, स्वप्नाली पाटील, धोंडीराम चौगुले, प्रदीप निकाळे, लक्ष्मण अवने, निरंजन देसाई, प्रकाश गायकवाड, तसेच आप्पाचीवाडी, भाट नागनूर, हजार सौंदलगाव, हनबरवाडी व परिसरातील उत्तमांना प्रेमी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पाटील यांनी केले, तर स्वागत व प्रास्ताविक व आभार के डी पाटील यांनी केले.